नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ गेल्या 32 वर्षांपासून चालवत आहे. याची स्थापना 1989 साली करण्यात आली. दरवर्षी या मंडळाचे सदस्यपद नेमण्यात येते. यावर्षी भाजपचे जितेंद्र तात्यासाहेब शिर्के यांची सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्षपद म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशाची देखरेख 1.5 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 11 दिवसांमध्ये गणपती व गौरी यांचे आयोजन, विसर्जन तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे दर्शन घेऊन बाप्पाला निरोप देण्यात आला. आलेल्या गणेश भक्तांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बेंगलोर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत कल्याणचे सुपुत्र सूर्यकांत विश्वासराव जाधव सुवर्णपदक विजेते यांना बोलवण्यात आले. यावेळी यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक मान्यवरांनी या महामंडळाला भेट दिली. सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे संस्थापक कैलासवासी प्रकाश पेनकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थापक कैलासवासी प्रकाश पेनकर, प्रदीप नातू, विजय कडव, अभिमन्यू गायकवाड, राजा सावंत, संजय मोरे अध्यक्ष, वैभव हरदास, नितीन शिंदे, मिलिंद सावंत, गिरीश पाटील, मेहरून शेख, नयना भोईर, निलिमा महाजन, माधवी शेट्टी प्रसिद्धी प्रमुख, आधार सूरदास, महेश बनकर गौरी प्रमुख, कल्पना कपोते, भारती गायकर, कविता गाढवे, समृद्धी सावंत, राजश्री घोटेकर सदस्य, अजय पवार, श्याम आवारे सल्लागार, अजिंक्य पवार, सौरभ काळे, किरण गायकवाड यावेळी सर्व संस्थापक अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्ष जितेंद्र दादासाहेब शिर्के यांनी खूप मेहनत घेतली. जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी होतात. जवळजवळ 400 ते 450 मंडळ सहभागी या महामंडळात आहे. पाच दिवसाचे खेळाचे गणपती आणि मग 9 दिवसाचे प्रत्येक महामंडळाचे गणेश उत्सव हा भावाने तर आपल्या समस्त देशामध्ये साजरा केला जातो. पण सामाजिक जीवनामध्ये आम्ही इथे आमचा सहभाग नोंदवतो. आमच्यासाठी समाजकारणी लोकांसाठी हा एक सामाजिक उपक्रम म्हणून खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. ज्यातनं आपण आता बघतोय सोशल मीडियातनं लोक मैत्री तर एकमेकांशी कनेक्ट असतात, पण अशा सार्वजनिक उपक्रमांना त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून लोक फिजिकली एकमेकांशी कनेक्ट होतात. फिजिकली त्यांच्या एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण होतो. आणि असे उपक्रम मला वाटतं जेवढ्या उत्साहात हा साजरा होतो याच्यापेक्षा दरवर्षी आणखी मोठ्या उत्साहाने असे उत्सव गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण साजरे केले पाहिजे असं महामंडळाच्या नात्याने माझं मत. सर्वप्रथम मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आभारी आहे. मला इथे आमंत्रित केलं आणि सन्मान केलं. परिस्थितीमुळे वगैरे खूप चांगलं काम करत आहे. फिटनेसच्या उद्देशाने मला आमंत्रित केलं आहे आणि त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि खूप छान वाटतं. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.